रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत इस्माचा मृत्यू, पोलिसांनी एकास घेतलाय ताब्यात तर पुढील तपास सुरू. धुळे शहरातील सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ रात्री काही अज्ञातांनी अमोल गुलदगडे या इस्मास जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी जखमी अमोलला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाशी निगडीत एका इसमास ताब्यात घेतलाय. त्याकडून या संदर्भात पुढील तपास सुरू असून हा सर्व मारहाणीचा प्रकार हा जुन्या वादातून झाला असल्याचं तपासादरम्यान उघडकीस आलंय. धुळे शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होऊन संबंधितांना गजाड करण्यात येईल असा विश्वास देखील यावेळी पोलीस निरीक्षकांतर्फे व्यक्त करण्यात आलाय. सर, जे काल जी घटना घडली त्या संदर्भात काय म्हणतो? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक प्रकाश माधव, धुळे शहर पोलीस स्टेशन. काल रात्री साधारण 12:30 सुमारास सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिराच्या समोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यावरून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथं डॉक्टरांनी सदर जो अमोल छगन गुलदगडे आहे त्याला मयत घोषित केले. त्या अनुषंगाने माधवी 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपितांचा शोध चालू आहे. सध्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे, बाकी आरोपितांचा शोध चालू आहे. सर, कारण यांचे काही जुने वाद आहेत. 2018 सोबत त्यांचं काही 392/395 केला होता, सोबत त्यांनी जेल कापलेली होती. त्याच्यावरून मैताचा आणि यातले जे आरोपी आहेत त्यांचे वाद झालेले होते. गणपतीच्या वेळेस पण काही त्यांचे वाद झाले अशी प्राथमिक माहिती भेटते. तर त्याचा पूर्ण तपास चालू आहे. सर, जो मयत आहे त्याच्यावर काही मयतावर 324 गुन्हा 2 वर्षांपूर्वीचा काहीतरी दाखल आहे, त्याचाही तपास चालू आहे. आपापसात त्यांची काही रायवलरी आहे का ते त्याचाही आम्ही शोध घेत आहोत. मग सर, जे आरोपी तेथे मित्र होते का त्यांचे? नाही, असं काही अजून निष्पन्न नाही झालेलं, तपास अजून चालू आहे त्या अनुषंगाने. घटनास्थळी मान्य पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी साहेब, LCPPI शिंदे साहेब, मी आणि आमचे दुय्यम अधिकारी यांनी भेट दिली. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.